हाय गाइस, तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर कसे आहेत सगळे, मजेत ना? तर चला, आज आपण बनवणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने मुलांसाठी पौष्टिक अशी डाळ, ती म्हणजे पालक डाळ। तर कशी बनवलेली आहे ती पाहून घेऊया आणि बनवायला सुरुवात करूया। पालक डाळ बनवायची आहे, यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात अगोदर म्हणजे तो लागणार आहे तो पालक। तर बघा किती छान आणि हिरवागार पालक आपण मार्केटमधून आणलेला आहे आणि एकदम छान आणि किती सुंदर दिसत आहे आणि किती ताजा आहे तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीनं पालक हा आपण घेतलेला आहे। पालक छान असा आपल्याला निवडून घ्यायचा आहे, त्यावरती आळी जाळी कुठं काही नाही किंवा टाका वगैरे असतं बघा, काळ्या काळ्या आकाराचा काहीतरी असतं, ते काळे काळे छोटेसे असे गुठळे असल्याने असतात, तेही आपल्याला चक करून घ्यायचं आहे। छान असा स्वच्छ स्वच्छ पानं घेऊन पालक आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे। ज्या आकाराचा तुम्हाला हवा आहे तुम्ही त्या आकाराचा कट करू शकता। पानं मात्र एक एक छान अशी निवडून घ्या, म्हणजे वरतून छान दिसतात पानं आपल्याला, पण त्यावरती छोट्या छोट्या आळ्या असतात म्हणजे कीटाणू वगैरे असतातच त्यावरती। तर तुम्ही त्यासाठी सांगत आहे मी की छान असे कट करून घ्या। जे तुम्हाला बारीक हवा आहे तर तुम्ही बारीक कट करू शकता, किंवा छोटे छोटे पानं असतील तर ते असेही टाकले तरी काही नाही, कारण पालकाची आपल्याला डाळ बनवायची आहे, यामुळे असं काही नाही आहे की पालक तुम्ही कटच करून घेतला पाहिजे। जर मोठे पानं असतील तर तुम्ही कट करून घेऊ शकता। माझे पानं असे मोठे मोठे होते तर यासाठी मी छान असा कट करून घेतलेला आहे। बघा तुम्ही केवढले एक एक मोठे मोठे असे पानं आहेत तुम्ही, तर तुमच्याकडे जर छोटे छोटे पानं असतील तर तुम्ही तसाच टाकू शकता। तर अशाच पद्धतीने मी सर्व पालक हा धुवून घेते आणि साफ करून घेते। यामध्ये टाकून घ्यायची आपण एक पेला आहे मुगाची डाळ घेतलेली आहे, ही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। यामध्येच टाकून घ्यायची आहे आपल्याला पालक, ही आपण एक वाटी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून अशी बारीक कट करून घेतलेली आहे पालक, तीही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। यामध्येच टाकून घ्यायची आपल्याला बऱ्यापैकी कोथिंबीर, चार ते पाच हिरवी मिरची छान तोडून घेतलेली आहे, तीही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। मीठही आपल्याला थोडंसं टाकायचं आहे, कारण आपल्या पालकालाही छान असा खारटपणा असतो, यामुळे पालकची कुठलीही रेसिपी करताना मीठही आपल्याला कमीच टाकायचं। यामध्येच टाकायचं आहे आपल्याला एक चमच हळदी पावडर। यामध्येच टाकायची आपल्याला एक चमच मोठा ही मसूर डाळ, हीही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची। यामध्येच टाकून घ्यायची आहे आपल्याला एक मोठा चम्मच तूर डाळ, ही आपल्याला टाकायची। या जागेवर तुम्ही चणा डाळही टाकू शकता। घ्यायचं आहे आपल्याला पाणी, जेणेकरून आपल्या भाज्या आणि डाळी छान शिजतील यासाठी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। घेऊया आपण एक तांब्या हे पाणी टाकून घेतलेलं आहे। तर चला याला झाकण लावून छान असं आपण ह्याची एक ते दोन शिट्ट्या एकच शिट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला। दोन काढण्याची काहीच गरज नाही आहे, कारण यामध्ये आपण मुगाची डाळ मसुराची डाळ हे पटकन शिजतात आणि पालक ही आपला पटकन होतो, यासाठी फक्त आपल्याला एक शिट्टी ही काढून घ्यायची आहे। छान अशा 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं हे छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। प्याल्यामध्ये टाकूया आणि वाटून घेऊया। काढून घेतलेले आहे, ह्याची वाफही काढून घेतलेली आहे। आपण उघडून बघू बघा किती छान आणि सुंदर आपलं एकदम बारीक झालेलं आहे। आपल्या मुगाची मसुराची डाळ असल्यामुळे ह्याला बाकीची याची काही गरज लागत नाही, एकदम असे झटपट होते, बघू शकतो किती छान आणि सुंदर झालेलं आहे। चला मग आता आपण फोडणी देऊन घेऊया, मस्तपैकी आता आपण फोडणी देऊया। यामध्ये छान असं आपण 2 पळ्या हे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। छान असं आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 चमच आपण जिरी आणि मोहरी घालून घेऊया। जिरी आणि मोहरी छान आपल्याला तडतूड द्यायची आहे। जिरी मोहरी छान तडतडलेली आहे। लसूण आलं आपण जे वाटून घेतलंय ते यामध्ये घालून घेऊया, यामध्येच घालून घेऊया 30 पत्ता। यामध्ये घालून घ्यायचा आपला टोमॅटो, टोमॅटो छान असा आपण बारीक कट करून घेतलेला आहे, ते छान असं आपल्याला घालून घ्यायचं आहे। यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर, यामध्ये टाकून घेऊया 1 चमच धना पावडर, 1 चमच गरम मसाला,
हे छान असं घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही डाळ करून बघा, खूप छान लागते आणि प्रोटीनच प्रोटीन आहे। परत आपण रोडीची आणखी कोथिंबीर टाकून घेऊया। यामध्ये जे आपण डाळ काढून घेतलेली आहे कुकरमध्ये, ते आपण यामध्ये टाकून घेऊया। कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाणी यामध्ये आपण टाकून घेऊया। तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता। छान असं आपण हलवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण तुम्हाला जर वाटलं असं तुम्ही यामध्ये दुसरं कुठलं तिखटही टाकू शकता, पण यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे यामुळं मी तिखट टाकले नाही, फक्त यामध्ये मसाले घालून घेतले। आणि जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। आणखीन थोडंसं मी यामध्ये पाणी टाकून घेते। पाणीही आपल्याला गरम करूनच टाकायचं आहे, थंड पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही। आपल्या डाळीला उकळी आलेली आहे, तर तयार आहे आपली साध्या आणि सोप्या पद्धतीने पालक डाळ। तर असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत पौष्टिक पौष्टिक गोष्टी खा, आरोग्याची काळजी घ्या। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया। तयार आहे आपली डाळ। तर यावरती आपण छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्ही म्हणता ना किती कोथिंबीर टाकते, तर कोथिंबीर खूप छान लागते, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। तयार आहे आपली पालकची डाळ। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग।